नमस्कार, मी राजेंद्र आंबले, निसर्गप्रेमी ग्रुपचा मी सदस्य आहे आणि निसर्गप्रेमी ग्रुपचे संस्थापक बच्चूर्ते या आहेत। त्याने मला खूप आवर्जून सांगितलं की ग्राफ्टिंगचा व्हिडिओ काढा, जेणेकरून इतर लोकांना पण त्याची माहिती मिळेल। तर मी 2015 पासून निसर्गप्रेमी ग्रुपचा सदस्य आहे आणि झाडावरती वेगवेगळे प्रयोग करणे, कुंडी कशी भरणे, माती कशी भरणे, झाडाला कीड लागलं तर कुठल्या प्रकारची फवारणी करणे, अशा पद्धतीचे प्रयोगमध्ये सारखे चाललेले असतात। टाकावापासून टिकाऊ, त्याच्यापासून रोपं कशी लावता येतात, हे पण मी घरी करत असतो। आणि त्यातल्या त्यात झाडावरती कलम करणं हा तर माझा हातखंडाच आहे। कलममध्ये 2-3 प्रकार आहेत, त्यापैकी सर्वात सोपं म्हणजे आपल्याला समजण्यासारखं पी ग्राफ्टिंग आणि साईड ग्राफ्टिंग, असे 2 प्रकारचे कलम आहेत। तर त्यापैकी आपल्याला मी वी कलम, त्यालाच म्हणतात पाचर कलम। तर हे पाचर कलम मला वाटतं ते शाळेत असताना मला भूगोलाच्या शिक्षकाने मला शिकवलेलं आठवत आहे। आता वय माझं आहे 64। मी 8वीत असताना काळ्याद्या स्कूलमध्ये शिकत होतो, त्यावेळेला मला कलमाचे प्रकार शिकवले जात होते। तर त्यावेळचं ते मला लक्षात आलं की बाबा आपण अशा प्रकारे एकदा करून तर पाहावं, आणि ते करून पाहिलं तर ते मला सक्सेस झालं। अशा प्रकारे मी एका झाडावरती, एका जास्वंतीच्या झाडावरती जवळजवळ 6-7 प्रकारचे कलमं केलेले आहेत आणि त्या झाडावरती सध्या तर 6-7 प्रकारची फुलं येतात। हे मी पोस्ट ग्रुपवर शेअर पण केलेलं आहे, त्यामुळे मॅडम मला म्हणतात, चेष्टेने म्हणतात कलम बहादर, कलम किंग, कलम एक्सपर्ट, असे ग्रुपमधले सदस्य मला चेष्टेने म्हणतात। आता काय कसं काय म्हणतात काय काय मला माहीत नाही, तेव्हा आता मी आपणाला प्रॅक्टिकल करून दाखवतो आहे। म्हणजे एकाच झाडावरती 3 प्रकारचं वी कलम तुम्हाला करून दाखवतो आहे आता मी, आणि मला पाहिजे तसं जास्वंदी झाड मला मिळालं आहे। 2 दिवस झालं त्याच्या शोधात होतो मी, पण आज मला मिळालं आहे की ते एवढं खूप असं हेल्दी आहे, त्यामुळे अगदी व्यवस्थित त्याच्यावरची ग्राफ्टिंग होईल। तेव्हा आता मित्रांनो, आता आपण करूया ग्राफ्टिंग कसं करायचं। तर मागं घेते उघडण्याची उघडत्याची नव्हती, सर्वप्रथम सॅनिटायझर करून घ्या इन्स्ट्रुमेंट सगळे, आणि ही झाडाची पानं सगळी अगोदर काढून घ्यायची। पानं त्याला ठेवायची नाहीत, पानं म्हणा कोंब म्हणा असे नवीन आलेले छोटे छोटे ठेवायचे नाहीत, आणि अशी झाड अशी ब्रँच निवडायची एक। ही फांदी मधोमध चिरायची, साधारण 1-1.5 इंच, आणि ही मी आणली आहे पिवळ्या कलर जास्वंदीची काडी आहे, पिवळी जास्वंदीची काडी आहे। तेव्हा असा त्याला चाप घ्यायचा,
स्वस्त निर्माण. नंतर ही चाप केलेली काडी आपण जी फांदी चिरलेली असती त्याच्यामध्ये बरोबर लावायची अशी.